हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या विषयातील काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. या आधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1599 इंग्लंडमधील व्यापाऱ्यांच्या एका गटाने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. डॅश रोजी या कंपनीस राणी एलिझाबेथने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली. तर उत्तर आहे 31 डिसेंबर 1600. तर 31 डिसेंबर 1600 या कंपनीस राणी एलिझाबेथने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? उत्तर आहे पोर्तुगाल. तर पोर्तुगाल देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सुरुवातीस इंग्रजांनी डॅश या ठिकाणी वखारी उघडल्या, पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली. तर उत्तर आहे हुगळी, चेन्नई आणि मुंबई. तर सुरुवातीस इंग्रजांनी हुगळी, चेन्नई, मुंबई या ठिकाणी वखारी उघडल्या, पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली. पुढचा प्रश्न पाहूया. 23 जून 1757 डॅश लढाईतील विजयाने भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. तर उत्तर आहे प्लासीच्या. तर 23 जून 1757 प्लासीच्या लढाईतील विजयाने भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन केली, कोणी केली? तर रॉबर्ट क्लाईव्ह. तर बंगालमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जमीन महसुलाची कायमधारा पद्धती ही डॅश याची महत्त्वपूर्ण सुधारणा होय? तो उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर जमीन महसुलाची कायमधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस यांची महत्त्वपूर्ण सुधारणा होय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तैनाती फौजेची पद्धती डॅश यांनीच प्रथम अंमलात आणली. तर उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली. तर तैनाती फौजेची पद्धती लॉर्ड वेलस्ली यानेच प्रथम अंमलात आणली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मद्रासचा गव्हर्नर डॅश याने जमीन महसुलाची रयतवारी पद्धती सुरू केली. तर उत्तर आहे सर थॉमस मन्रो. तर मद्रासचा गव्हर्नर सर थॉमस मन्रो याने जमीन महसुलाची रयतवारी पद्धती सुरू केली. पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सन 1802 वसई येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्याचवेळी भारताचा गव्हर्नर जनरल डॅश हा होता. तर त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली हा होता. तर इसवी सन 1802 वसई येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली हा होता.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पेशवाई अस्तंगत पावली इसवी सन 1818 रोजी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॅश यांच्या कारकिर्दीत 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेला. कोणाच्या कारकिर्दीत? तर लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग उभारला गेला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॅश याने इसवी सन 1829 सतीच्या चालीस बंदी घालणारा कायदा संमत केला. इसवी सन 1835 कोलकात्यास मेडिकल कॉलेज सुरू केले. ठगांचा पूर्ण बंदोबस्त करण्याचे श्रेय त्यासच द्यावे लागेल. तर कोणाला? तर उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. तर लॉर्ड विल्यम बेंटिक याने इसवी सन 1829 सतीच्या चालीस बंदी घालणारा कायदा संमत केला. तसेच 1835 कोलकात्यास मेडिकल कॉलेज सुरू केले. त्याचबरोबर ठगांचा पूर्ण बंदोबस्त करण्याचे श्रेय हे लॉर्ड विल्यम बेंटिक यांना द्यावे लागेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वेद हेच खरे धर्मग्रंथ आहे व सर्व सत्य वेदांमध्येच आहे असे आग्रहाने प्रतिपादन केले. कोणी केले? तर उत्तर आहे दयानंद सरस्वती यांनी. तर दयानंद सरस्वती यांनी वेद हेच खरे धर्मग्रंथ आहे व सर्व सत्य वेदांमध्येच आहे असे आग्रहाने प्रतिपादन केले. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1854 नवा पोस्ट ऑफिस कायदा संमत करण्यात आला व भारतात प्रथमच पोस्टाची तिकिटे छापण्यात आली. तर उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1854 नवा पोस्ट ऑफिस कायदा संमत करण्यात आला व भारतात प्रथमच पोस्टाची तिकिटे छापण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे दयानंद सरस्वती यांनी. तर दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पाहूया. रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक कोणी काढले? तर रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक दादाभाई नवरोजी यांनी काढले. उत्तर आहे दादाभाई नवरोजी. पुढचा प्रश्न पाहूया. इंग्लंडमधील मार्गरेट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्यापुढे डॅश या नावाने प्रसिद्धीस आल्या. तर इंग्लंडमधील मार्गरेट नोबेल या विवेकानंदांच्या शिष्या बनल्या. त्यापुढे भगिनी निवेदिता या नावाने प्रसिद्धीस आल्या. उत्तर आहे भगिनी निवेदिता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॅश यांच्या मते 1857 उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. तर उत्तर आहे V.D. सावरकर. तर V.D. सावरकर यांच्या मते 1857 उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॅश या भारतीय विचारवंतांच्या दृष्टिकोनातून 1857 उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय.
तर कोणाच्या मते? तर न र फाटक यांच्या मते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी हिंदी शिपायाने मेजर ह्युसनवर झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857 क्रांतीची ठिणगी पडली. ही ठिणगी सर्वप्रथम कोठे पडली? तर उत्तर आहे बराकपूरची छावणी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? तर उत्तर आहे बहादूर शहा यांना. बहादूर शहा यांना क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक ठरवले होते? तर उत्तर आहे लाल कमळाचे फूल. तर लाल कमळाचे फूल हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक म्हणून प्रतीक ठरवले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 30 जून 1857 रोजी डॅश यांना क्रांतिकारकांनी पेशवा म्हणून जाहीर केले होते? तर उत्तर आहे नानासाहेब. तर 30 जून 1857 रोजी नानासाहेब यांना क्रांतिकारकांनी पेशवा म्हणून जाहीर केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. 1857 क्रांती फसल्यानंतर नानासाहेबांनी आपले उरलेले आयुष्य डॅशमध्ये व्यतीत केले? उत्तर आहे नेपाळमध्ये. तर 1857 क्रांती फसल्यानंतर नानासाहेबांनी आपले उरलेले आयुष्य नेपाळमध्ये व्यतीत केले? उत्तर आहे नेपाळ. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा दी पॉवर्टी अँड अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर उत्तर आहे दादाभाई नवरोजी यांनी. तर दादाभाई नवरोजी यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा दी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे दादाभाई नवरोजी. तर दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील शेतकरी चळवळीच्या दरम्यान डॅश हे मूळचे महाराष्ट्रीयन गृहस्थ अवधमधील शेतकऱ्यांचे नेते म्हणून पुढे आले, शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू बनले? तर उत्तर आहे बाबा रामचंद्र हे मूळचे महाराष्ट्रीयन गृहस्थ अवधमधील शेतकऱ्यांचे नेते म्हणून पुढे आले. पुढचा प्रश्न पाहूया. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे कोणास म्हटले जाते? उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश या व्हॉइसरॉयची तुलना मोगल अमदानीतील औरंगजेबाशी केली जाते? तर उत्तर आहे लॉर्ड कर्झन. तर लॉर्ड कर्झन या व्हॉइसरॉयची तुलना मोगल अमदानीतील औरंगजेबाशी केली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कैमुदी या
पाक्षिकातून सतीच्या अनिष्ठ रूढीविरुद्ध लिखाण केले, कोणी केले? तर उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी. तर संवाद कैमुद्दी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ठ रूढीविरुद्ध लिखाण राजा राममोहन रॉय यांनी केले. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबवू इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.